आता ह्या हेड अँड नेक कॅन्सर्समध्ये लक्षणं कोणती असतात ते बघूया. आपल्याला डोळ्यांना दिसणारी लक्षणं असतात, एखादा पांढरा चट्टा येणं, तिथे गाठ येणं किंवा तिथे जखम तयार होणं, लाल चट्टा येणं किंवा पांढरा लाल एकत्रित चट्टा येणं, चट्ट्याशिवाय जखम होणं किंवा एखादी गाठ येणं, पुटकुळी येणं, ती वाढत जाणं. जिभेवर बरेच वेळेला असं होतं की दातांच्या होणाऱ्या सततच्या इंजुरीजमुळे किंवा जखमांमुळे तिथे कॅन्सर होतो, तो डोळ्याला दिसू शकतो. त्याच्याचबरोबर आपण हातानी हे कॅन्सर्स बघू शकतो, हाताला लागू शकतात. हे झाले तोंडातल्या कॅन्सरचे दृश्य सिम्पटम्स. त्याच्याबरोबरीने आपल्याला जाणवतं की इथे कुठेतरी गाठ आहे, एक पुटकुळी आली आहे, ती आपल्याला जाणवू शकते. मुखाच्या कर्करोगांमध्ये हे सिम्पटम्स दिसतात आणि बाकीचे जे कर्करोग असतात खालचे, घशाचे, घशाच्या वरचे, खालचे, त्याच्यात आवाज बदलणं, गिळायला त्रास होणं, वेदना होणं, हे सगळे सिम्पटम्स आपल्याला जाणवतात. त्यामुळे यापैकी कुठलाही सिम्पटम आपल्याला जाणवला तरी लगेच त्याचं निराकरण करून घ्यावं. मानेवर एखादी गाठ येणं किंवा मानेच्या संपूर्ण भागात दुखणं, जे दुखणं एरवी कशामुळे ते समजत नाही, असे सगळे जे सिम्पटम्स किंवा लक्षणं असतात ही या हेड अँड नेक कॅन्सरची लक्षणं मानली जातात. आणि तशी लक्षणं जर आढळली तर त्वरित तज्ज्ञांकडे जाणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं याच्यात ज्या तपासण्या केल्या जातात त्या तपासण्यांमध्ये अर्थातच क्लिनिकल एक्झामिनेशन ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे प्रत्यक्ष तपासणी ही केली जाते. त्याच्यानंतर गरज पडली तर आतपर्यंत तपासणी करण्याची आयुधं आता सहजगत्या उपलब्ध असतात, त्या तपासण्या केल्या जातात, एंडोस्कोपीज केल्या जातात, त्याच्याबरोबरीने रेडिओलॉजिकल इमेजिंग ज्याला म्हणतात, म्हणजे सोनोग्राफी असेल मानेसाठी किंवा सी टी स्कॅन असेल, MRI असेल, ह्या तपासण्या केल्या जातात आणि गरज पडली तर पेटस्कॅनसुद्धा केला जातो. या तपासण्यांद्वारे आपल्याला कळतं की कॅन्सरची व्याप्ती किती आहे आणि खरोखरी कॅन्सर आहे का. पण त्याचं पक्कं निदान करायचं असेल तर त्याचा तुकडा काढून तो सूक्ष्मदर्शकाखाली तपासून त्याचं निदान केलं जातं. हे निदान झालं की त्याच्यावर आपल्याला इतर अनेक तपासण्या करता येतात, ज्याच्यात इम्युनोथेरपीचा उपयोग होऊ शकेल का, कुठल्या टार्गेटेड थेरपीचा उपयोग होईल का, हेही आपल्याला अंदाज बांधता येतात, आडाखे बांधता येतात. काही वेळेला ट्रीटमेंटला ह्याचा खूप उपयोग होतो आणि म्हणून ज्या तपासण्या योग्य असतील ते तज्ज्ञ तुम्हाला जे सांगतील त्याप्रमाणे कृपया सर्व गोष्टी फॉलो करा, त्याचा तुमच्यासाठीच फायदा आहे. धन्यवाद.